आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी नगरसेवक हरीश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्याअंतर्गत गुरुवारी सुकापूर येथील लक्ष्मी पब्लिक स्कूलमध्ये नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात शिबिर संपन्न झाले तसेच यावेळी कोविड लसीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं सुकापूर येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणी व पाठपुराव्याने महसूल विभाग यांच्यातर्फे दाखले वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच या ठिकाणी आरोग्य उपकेंद्रे नेरेतर्फे कोविड नाईन्टीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलंय या कार्यक्रमाला भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांची विशेष उपस्थिती लाभली यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे सरपंच योगिता पाटील माजी उपसरपंच बुवाशेठ भगत युवा नेते किशोर सुरते यतीन पाटील ज्ञानेश्वर पाटील महेश केणी उदय म्हसकर प्रमोद भिंगारकर चंद्रकांत केणी राजेश पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील दिवेश भगत चेतन केणी प्राची जाधव पूनम भगत मेनका खुंटले श्री मोहिते तलाठी आरती रेवस्कर ग्रामविकास अधिकारी नंदकिशोर भगत तहसील कार्यालय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली